धर्म समेत कर्म समेत शास्त्र समेत ब्रह्मता ब्रह्मता सुकलाम परम देवम शुशी भगवान मनुष्य के शायम पद्मनाभाय नमः नमोदराय नमः संकर्षण नमः सुदेवाय नमः विक्रमाय नमः अद्दो हरे नमः संकर्षण नमः विक्रमाय नमः मनुष्य के पद्मनाभाय नमः नमोदराय नमः तपा हसन राव देसा आदर बरा नमस्कार मित्रांनो, मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण ना आपल्या बंदरावर आहेत आणि आज आपल्या ना गावामध्ये होडी आणल्यात, म्हणजे गावामध्ये होडी म्हणजे एक भावाने होडी आणली, भावासोबत आपल्या गावा काकाच्या मुलाने एक होडी आणि एक मी छोटा होतो तेव्हा आपल्याकडे होडी नसायची, तर एक आपल्या गावातला दादा होता तर त्यांच्यासोबत मच्छर जायचं, तर त्याही पण होडी आणली, म्हणजे तिघाही तीन होड्या आणल्यात। ते आपण आणलेल्या गोरायावरून तसंच गोरायाने तीन होड्या आणलेल्या आहेत। आता आलेल्या त्या होड्या आता टेम्पोमध्ये आहेत, आता आपण आपल्या बंदावर आहेत, तर बघूया त्या होड्या कशा आहेत आणि आपली पण भावाची होडे। तर आपण त्याचा टेम्पो आल्यावर उतरतो दाखवतो तुम्हाला की आपल्या होड्या कशा आहेत। तर मित्रांनो, कुठे जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या नवीन होड्या बघा। ऑलरेडी आपल्याकडं दोन होड्या आहेत, अजून एक होडी मेंबर येणार आहे, तर चला बघूया कशी आपली होडी आहेत ते। तर चला बघूया। तर मित्रांनो बघा, आपल्या होड्या आल्यात, एकेमाक्याच्या वरती टाकल्यात कारण तीन होड्या आहेत, आपल्या होड्या आलेल्या आहेत। येईल ना आवरा तर कधी दादा टेलर जाईल येऊ दे दे। तर बघा, या आपल्या तीन होड्या आहेत एका टेम्पोमध्ये। नंतर लाय कारण होडी थोडासा पुढे आला असेल ना, त्याच्यामुळे तो त्याच्या बेल्टवर जोडायला आहे। आता बेल्ट काढल्यानंतर आपल्या होड्या उतरवायच्या आहेत, तर बघूया कशा आहेत आपल्या होड्या। अरे तर बघा मित्रांनो, ढकलाचं काम चालू आहे। नाव टाकून काही नाही होणार। एक वर का पुढे आला येऊ दे, त्यास म्हणून भाग चालू जाऊ दे जाऊ येऊ दे नाही नाही येऊ दे तो तुमचा बाग कोवरतीन वजन नाही नाही येऊ दे नंतर ते करता येईल मला असं खाई येऊ दे आता सोर 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 ओमकार त्यास्ती असती जे ओमकार सोर सोर बस बस सोर खाली कर दाब जरा तुमचा दाब दाब जरा आता करून ची हा थोडा धरू द्या हात हात धरून द्या मला पकड 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 हा हा इथे मागे मागे थांबा थांबा खाली उतरा तुम्ही डायरेक्ट बाजूला बाबूजी बाबूजी जा उचल मग उचल क्रॉस लाव हात
नुसता बघतोय येऊ दे मग जातो मग पुराची पूर गरज नाही मागे सर फक्त मागे तर मित्रांनो दोन होडे केल्यात आता तिसऱ्याचा ऑप्शन त्याच्या घरी जायचं आहे म्हणजे त्याच्या घराजवळ आहे जागा तिथे एक बहुतेक तो उतरणार आहे ही होडी आहे या अशी होडी आहे या होडीचं नाव सद्गुरु कृपा श्री सद्गुरु कृपा सेम होडी आहे फक्त याच्यामध्ये आडे वाढवलेले आहेत आणि ही आपली होडी आहे ही पण सीम आहे याच्यामध्ये आपण दोन नाव टाकले एक प्रांशुल आणि एक हार्दिक आणि कलर वेगवेगळा आहे आणि होडीचं मॉडेल आणि याच्यामध्ये जे फळे आहेत त्या कमीच असतात त्या आपल्यानुसार बनवायला सांगायला लागतं अशात बघा सेम मॉडेल आहे फक्त थोडासा फरक केला याच्यामध्ये आपल्या मागच्या ओढीमध्ये हा असा नव्हता तर याला बसवलं म्हणजे नांगर ठेवला तर मग हा नांगर इकडे येणार नाही तर मागच्या ओढीमध्ये जुन्या ओढीमध्ये आपल्याला इथं नांगर ठेवावा लागतो इथं ठेवला तर मग तो पडेल तर मित्रांनो दोन होड्या उतरवल्या पण तिसरी होडी आहे ना आपल्या काकाच्या मुलाची आहे तर हा जशा घराचा आहे म्हणजे घराजवळच आहे आणि घराजवळ समुद्र आहे म्हणजे तो इथं ठेवणार आहे सध्या तर आणि जेव्हा मच्छीला जाणार आहे तेव्हा तो पाण्यात मध्ये टाकणार आहे म्हणजे जवळच्या जवळ सध्या त्याने आपण बंदरावर जाणार कारण आपण लगेच मच्छीला जाणार आहात तो थोडासा लेट जाईल तेव्हा तो मच्छीला काढेल तर तो घराजवळ आणतोय तर ही बघायची एक होडी आहे ती इथं उतरवायची आहे तशी येणार नाही क्रॉस नाही होणार तक्र टोकल सरळ जे पहिले रोलर ठेवून ढकल फक्त हा बस तर कम्प्लीट दाराशी गेली होडी मित्रांनो बघा सा नाव आणि मासा काढलेला आहे तुला होडीचा नाकवा आणि होडी अरे वो आयशी बदलली का बस हे तीन होडीचे नकवा एक हा एक होडीचा नकवा तो एक होडीचा नकवा आणि आपला भाऊ जो एक तीन नकवा तो तिनगांची होळी आणि आपला एक पार्टनर तर चला भेटू आता थोड्या वेळात तर मित्रांनो आपण आता होडीत आणून ठेवली आता होडीची आपण पूजा करणार आहे तर पहिले आपण होडीची आपण पूजा केली आपण होडीची पूजा करणार आहे तर तुम्हाला पहिले होडी दाखवतोय का होडी आपली कशी आहे ती पहिले पण बघितले आता पण बघा आपली होडी तर बघा आपली अशी होडी आहे तर बघा मित्र आपली अशी होडी आहे याच्यामध्ये पण दोन नाव आहेत एक प्रांशुल एक हार्दिक अशी दोन नावं टाकले तर याच्यामध्ये तीन कलर आहेत तर थोडासा एक नॉर्मल लाईट ब्लू आहे व्हाईट आहे आणि येलो आहे आणि अगोदरच्या आपल्याकडे डार्क ब्लू होता अशी आपल्याकडे बघा आणि याच्यामध्ये बघा मागच्या ओढीला आपल्याला हे नव्हते या ओढीला आपण हे बसवलं म्हणजे इथे नांगर ठेवला तर हे पडणार नाही आणि आपल्या ओढीला स्टँड पण बनवलं आहे इंजिनसाठी स्टँड लावलेला आहे आणि आता आपली पूजा चालू आहे तर पूजाला सुरुवात करूया अरे येन्मा संकर्षणांमध्ये विक्रमांजनाशिकेच्या पद्मनाभायमा संकर्षणांमा रे येन्मा प्रणवस्व परब्रह्म ऋषी परमात्मा देवता दैविषंध प्राणायाने विनियोगा ओम 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 धियो यो न प्रचोदयाधम अपर विरस ब्रह्म पूर्वसुरम श्रीमनमा महागणाधिपते नमस्तरीवताभ्यन्मा कुलदेवताभ्यन्मा ग्रामदेवताभ्यन्मा स्थानदेवताभ्यन्मा वस्तुदेवताभ्यन्मा मातृदेवताभ्यन्मा पितृदेवताभ्यन्मा देवे रुद्रस्तु धर्म समुद्रस्तु कर्म समुद्रस्तु शास्त्र समुद्र ब्रह्मता ब्रह्मंत शुक्लां परम देवं शशिवर्णं विक्रमजं ब्रह्मादर्पी पूजितं सुवरासनं महाविष्णु महेश्वर वासुदेव जगन्नाथ भुजान्ति कान्तो सृष्टि मातरा तेतासान विशंत देव पत्नासान विशंत देव पत्न समागता पुढे गालेली
धातु सुरासन महाविष्णुमेश्वर वासुदेव जगन्नाथ उपशांति कांतिदृष्टिमात्रा एतासन विशंतरे पत्न समागता मृष्य मनमगा वदे मद्रह्माधिपुन दर्शन मात्र मान कामना पूर्ति जय देव जय देव तर मित्रांनो आपली पूजा संपन्न झाली. आता या होळीची आपली पूजा झाली. आता आपला दुसरा नाको आहे ना, ज्याच्यासोबत मी छोटेपणी मच्छीला जायचो, म्हणजे आपल्याकडे होळी नसायची तर त्याच्यासोबत मच्छीला जायचो. तर आता त्याच्या पण होळीची पूजा आहे. तर आपल्या होळीची संपन्न झाली तर त्याच्या होळीची पूजा सुरू होईल, तर तुम्हाला ते पण दाखवते. तर चला कंटिन्यू राहा. केशवाय गळाला पाणी शिवला पाणी पाहिजे हां. केशवाय नमः थोडं पैकी एकदम. माधवाय नमः नारायणाय विष्णवाय ऋषि परमात्मा देवता चंदे प्राणायाम कार्य में सिद्धि मयंत प्रसन्न द्वैधात्री विज्ञान नाशमय सर्वाणि सुगनायक अंबा अष्टभुज त्रिलोक जननी देवी महालक्ष्मी धनन देवी गुलाम्बिक देव श्रीमंगल मूर्ति दर्शन मात्र मन श्रावण मात्र मन कामना पूर्ति जय देव जय देव रत्नाक चितपरा तुझ गौरी कुमरा चंदना चिवटी कमरा केशरा तर मित्र आपला नाको आहे. ही नाकोची होळी आहे. तर हे आपला नाकोचं होळीचा प्रसाद. तर मित्रांनो आपले होळीच्या दोन्ही होळीची पूजा संपन्न झाली आहे आणि पेढा खायला या तुम्ही पण. आणि मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त तर शेअर करा. तर चला मित्रांनो भेटू आपण अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये.